नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जोवी ट्रॅक यूट्यूब चॅनल। तर जे विद्यार्थी तलाठी भरती या परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आपण यूट्यूबवरती एक फ्री सिरीज घेऊन आलेलो आहोत। ती म्हणजे डेली क्विज, रोज 10 प्रश्न आणि 20 मार्क्सची आपण क्विज कंडक्ट करणार आहोत यूट्यूबवरती। तर यामध्ये काय होणार, तर मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या सेक्शनचे आपण काही महत्त्वाचे प्रश्न कवर करणार आहोत आणि अतिसंभाव्य प्रश्न आपण या सिरीजमध्ये कवर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल। तर ही क्विज आपण डेली 7 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत। तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत आणि सोबत हे सुद्धा सांगायचं आहे की तुम्हाला 20 पैकी किती मार्क्स पडत आहेत, 10 पैकी किती प्रश्न बरोबर येत आहेत, 1 प्रश्न म्हणजेच 2 मार्क्स, याच्यावरून 20 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर क्विज स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही तलाठी एक्झाम 2023 हे टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर ते जॉईन करू शकता। ऑलरेडी 1000+ विद्यार्थ्यांनी हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं आहे। या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण डेली क्विज कंडक्ट करत असतो, महत्त्वाचे क्वेश्चन्स पोल थ्रू आपण घेत असतो आणि हे जे प्रश्न आहेत या व्हिडिओ सिरीजमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत त्याची PDF सुद्धा तुम्हाला याच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। तर टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। तर स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? ठीक आहे, मराठीतला हा प्रश्न आहे। एक प्रश्न 100% तुमच्या एक्झाममध्ये विचारला जाईल, तो म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द। तर काय आन्सर असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर A, B, C किंवा D अशा प्रकारे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करा। ऑप्शन्स पहा, छातीचा पिंजरा, मस्तक, मान की गाल। ठीक आहे, मवळी, मवळी म्हणजे काय? तर मवळी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मस्तक। ऑप्शन बी तुमचं करेक्ट आन्सर असेल। ज्यांचं ज्यांचं करेक्ट असेल ते तुम्ही स्वतःला 2 मार्क्स देऊ शकता। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करा आउट ऑफ 20। तर मवळी या शब्दाचे अजून काही समानार्थी शब्द आपण पाहूया। मवळी म्हणजे मस्तक, हे तर तुम्हाला कळालेच आहे। ठीक आहे, पहिला शब्द तर झाला मस्तक। आता त्याच्यानंतर शीर सुद्धा म्हणतात, शीर आहे, शीर्ष आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर माथा। ठीक आहे, हे सगळे शब्द आहेत मवळी या शब्दाला समानार्थी। मस्तक, शीर, शीर्ष आणि माथा। ओके, पुढचा प्रश्न पहा, खालील वाक्यातील काळ ओळखा। काळाचे 3 प्रकार तुम्हाला माहिती आहेत, कोणकोणते? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। तर सर्व काळ तुम्हाला माहीत असले पाहिजे, त्याचे सब टाईप म्हणजे अजून उपप्रकार सुद्धा तुम्हाला आले पाहिजे। लता दीदी सुरेल भावगीत गात होत्या, तर या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखायचा आहे। यावरून तर कळते की भूतकाळ तर असेलच, गात होत्या जुनी गोष्ट आहे, आधीची गोष्ट आहे, म्हणजे भूतकाळ तर आहेच, पण भूतकाळामध्ये जे उपप्रकार आहेत ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जसं की पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ। तर पहा, गात होत्या, ठीक आहे, म्हणजे ही चालू प्रक्रिया आहे, भूतकाळामधली चालू आहे, अजून संपली नाहीये, म्हणजे याला आपण चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ असं म्हणू शकतो। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, अपूर्ण भूतकाळ। तर आपण वाक्यामधील क्रिया ज्यावेळी घडत आहे तर याला आपण काळ म्हणतो। काळाचे 3 प्रकार पडतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, आणि प्रत्येक काळाचे अशा प्रकारे उपप्रकार पडतात, जसे की पूर्ण, साधा, अपूर्ण किंवा रीती। अपूर्णला आपण चालू सुद्धा म्हणू शकतो, ठीक आहे, चालू भूतकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भविष्यकाळ। आणि अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय, की एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून त्या भूतकाळामध्ये जी क्रिया चालू होती, चालू होती म्हणजे काय, की ती अपूर्ण आहे, अजून पूर्ण झालेली नाही, असा जर बोध होत असेल तर त्याला आपण म्हणतो अपूर्ण भूतकाळ। ठीक आहे, तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 इंग्लिश सेक्शन मधून, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन आयटम इन कोल्ड ब्लड। ठीक आहे, करेक्ट काय आहे, कोल्ड ब्लडचा आपण प्रॉपर मिनिंग सांगायचा आहे। ऑप्शन पहा, इन अ क्रुएल वे अँड विदाउट पीटी और अदर इमोशन्स। ऑप्शन बी, नो व्हॉट इज टू वन्स ऍडव्हान्टेज। ऑप्शन सी, टू स्टॉप फाइटिंग और आर्ग्युइंग और टू एंड ओल्ड रेस्टमेंट्स। ऑप्शन डी, नन ऑफ दिस। तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर A, B, C किंवा D, मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन आयटम। तर इन कोल्ड ब्लड म्हणजे काय, की इन अ क्रुएल वे
अँड विदाउट पीटी और अदर इमोशन्स, म्हणजे एकदम क्रूरपणे, कुठलेही इमोशन्स न दाखवता, कुठल्याही भावना न दाखवता, एकदम क्रूरपणे, त्याला आपण म्हणतो कोल्ड ब्लड. तुम्ही ऐकलं असेल कोल्ड ब्लडेड मर्डर टाईप, ठीक आहे. असं एखादं म्हणजे एक्झाम्पल किंवा एखादं सेंटेन्स तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, अ यंग लेडी वॉज शॉट डेड इन अ कोल्ड ब्लड समथिंग, अशा प्रकारचं. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. फिल इन द ब्लँक्स विद द करेक्ट आन्सर. बिसाइड हिज पॅरेंट्स ही डॅश डॅश ऑल्सो प्रेझेंट ॲट द फंक्शन. ठीक आहे, तर या रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे. काय करेक्ट आन्सर असेल? ही वेअर ऑल्सो प्रेझेंट ॲट द फंक्शन, ही हॅड, ही हॅव, ही वॉज. काय करेक्ट आन्सर असेल? क्वेश्चन नंबर 4 करेक्ट आन्सर द्यायचं, ए बी सी किंवा डी. ठीक आहे, तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल ही वॉज, ऑप्शन डी करेक्ट आन्सर असेल. का? कारण याच्यामध्ये, या वाक्यामध्ये तुम्हाला ही जो दिसतोय तो सिंग्युलर दिसतोय. ठीक आहे, सिंग्युलर दिसल्यामुळे तुम्हाला सिंग्युलर वर्ब तुम्हाला सिंग्युलरच वापरावं लागेल, प्लुरल असेल तर प्लुरल वापरावं लागेल. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर असेल वॉज. ठीक आहे, पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, जीकेचा प्रश्न आहे, सामान्य ज्ञान. प्रयागराज आणि हल्दिया जलमार्गाला डॅश डॅश म्हणूनही ओळखले जाते. राष्ट्रीय जलमार्ग 2, 4, 1 की 3. क्वेश्चन नंबर 5 करेक्ट आन्सर काय असेल हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर येत असेल तर द्या, नसेल येत तर तुम्हाला इथे आन्सर तर कळणारच आहे आणि तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करून कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. तर प्रयागराज आणि हल्दिया जलमार्गाला काय म्हणून ओळखलं जातं? करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन सी, राष्ट्रीय जलमार्ग 1. ठीक आहे, तर हे राष्ट्रीय जलमार्ग तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रत्येक जलमार्गांची नावं, कुठल्या नदीवर आहे किंवा कुठून कुठपर्यंत डिस्टन्स किंवा त्याची लांबी, मे बी एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, राष्ट्रीय जलमार्ग 1, कुठलं? प्रयागराज टू हल्दिया. इथे काही मार्ग राष्ट्रीय जलमार्ग आहेत, पहा राष्ट्रीय जलमार्ग 1 कुठून कुठपर्यंत आहे, प्रयागराज हल्दिया. गंगा भागीरथी हुगळी नदीवरती आहे, 1620 किलोमीटर लांबी आहे, सर्वात मोठा म्हणजे राष्ट्रीय जलमार्ग 1. राष्ट्रीय जलमार्ग 2 पहा, सादिया धुबरी नदी, धुबरी हा मार्ग आहे ब्रह्मपुत्रा नदीवरती 891 किलोमीटरचा. राष्ट्रीय जलमार्ग 3 कोट्टापुरम कोल्लम आणि त्याची लांबी किती आहे? 205. राष्ट्रीय जलमार्ग 4 काकीनाडा टू पद्दुचेरी, कृष्णा आणि गोदावरी नदीवरती आहे, 1095. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 4 राष्ट्रीय जलमार्ग आहेत. लांबी सुद्धा तुम्ही इन्क्रिझिंग डिक्रिझिंग ऑर्डरमध्ये लावू शकता. सर्वात जास्त राष्ट्रीय जलमार्ग 1, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3. ठीक आहे, अशा प्रकारे इन्क्रिझिंग ऑर्डर्समध्ये तुम्ही लावू शकता. सगळ्यात मोठा हा, त्याच्यानंतर बाकीचे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6, जंगल संवर्धन कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे, जंगल संवर्धन कायदा हा कुठल्या वर्षी, एक्झाम मध्ये पण एखाद्या वेळेस विचारू शकतो आणि हा ऑलरेडी बऱ्याच एक्झाम्स मध्ये टीसीएसने विचारला गेलेला प्रश्न आहे. 1986, 1990, 1980 का 1988. क्वेश्चन नंबर 6 आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तुम्हाला. ओके, जंगल संवर्धन कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1980 या वर्षी जंगल संवर्धन कायदा अंमलात आलेला आहे. आता जंगल संवर्धन कायदा म्हणजे काय, कशाच्या संबंधात असेल तो, की जंगलचं जे काय संवर्धन करतो आपण किंवा त्याच्याशी संबंधित बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तरतुदी आहेत, तर त्या संवर्धन करण्यासाठी जंगल संवर्धन कायदा हा अंमलात आलेला आहे 1980 साली. ओके, आणि त्याच्यामध्ये हे 1988 मध्ये काही बदल करण्यात आले, म्हणजे अजून त्याच्यामध्ये ॲडिशन, सुधारणा करण्यात आली असं म्हणू शकतो. 1988 मध्ये काय झालं, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. ठीक आहे, कायदा अंमलात कधी आला? 1980 मध्ये हा कायदा अंमलात आला, म्हणजे बनवला गेला समजा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पर्यावरण संरक्षण कायदा या टॉपिकवरती सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर एक लक्षात ठेवा की पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण, पर्यावरण संरक्षण कायदा हा कधीही अंमलात आला, कोणत्या साली, एक्झाम मध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, 1986. ठीक आहे, तर 1986 काय झालं, पर्यावरण संरक्षण कायदा. 1980 काय आहे, जंगल संवर्धन कायदा. आणि वन्यजीव संरक्षण कायदा सुद्धा आहे, वन्यजीव संरक्षण कायदा, तर तो कोणत्या वर्षी अंमलात आला, तर ते लक्षात ठेवा 1972 ला. ठीक आहे, 3 तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. जंगल संवर्धन कायदा 1980 मध्ये कशासाठी, तर
जे काही जंगलाच्या संवर्धनासाठी किंवा त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्याशी संबंधित बाकीच्या गोष्टींसाठी तो पारित करण्यात आलेला होता. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की जर तुम्ही वन जमिनी वनेतर जर कारणासाठी ती वळवत असाल, म्हणजे बाकीच्या कारणांसाठी, तर केंद्र सरकारची तुम्हाला त्याच्यासाठी परमिशन परवानगी घ्यावी लागते. ठीक आहे, या कायद्यामध्ये ते होतं. 1980 मध्ये अंमलात आलं, 1988 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. अगेन, पर्यावरण संरक्षण कायदा जो होता तो 1986 मध्ये अंमलात आला. त्याचं उद्दिष्ट की पर्यावरणाचे संरक्षण करायचे आहे, त्यांच्या संबंधित जे काही बाकीच्या बाबी आहेत त्यांच्या तरतुदींसाठी हा कायदा अंमलात आलेला होता. अगेन, नेक्स्ट आहे वन्यजीव संरक्षण कायदा, जो 1972 मध्ये लागू करण्यात आला. याच्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. तर हे कायदे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. पुढचा प्रश्न हा ॲप्टिट्यूडचा प्रश्न आहे, तुम्हाला सॉल्व करायचा आहे. वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि याचा आन्सर करेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. क्वेश्चन नंबर 7, सोपा प्रश्न आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, सिम्प्लिफिकेशन सोडवायचं हा प्रश्न. तर कसा सोडवायचा, किती कमी वेळात कसा सोडवता येईल, त्याच्यासाठी ट्रिक माहिती पाहिजे. बॉड मास, BODMAS, आपण मराठीमध्ये म्हणतो कंस भागू बेव, म्हणजे आधी कंस असेल तर तो सोडवायचा, ब्रॅकेट असेल तर ते, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन देन सबस्ट्रॅक्शन, भागाकार गुणाकार, तर त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजाबाकी, अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याचं करेक्ट आन्सर मिळेल. तर पहा, याच्यामध्ये आपण काय सोडू शकतो, पहिल्यांदा हा भागाकार दिलेला आहे तर भागाकार सोडवू शकतो. तर 9.6 जशाच तसं, 3.6 डिवाइडेड बाय 7.2, म्हणजेच याला आपण हाफ लिहू शकतो, 1/2 प्लस 1/8 ऑफ 10.8. ठीक आहे, 1/8 ऑफ 10.8, त्याचा आन्सर काय येणार तिथे, जसं तसं लिहू शकतो किंवा तुम्ही डायरेक्टली आन्सर काढा 0.6 आणि त्याच्यानंतर -1/10. ठीक आहे, नंतर गुणाकार, कंस भागाकार तर झालेला आहे, गुणाकार बी डी झालं, डिव्हिजन झालं, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन मध्ये हे येणार 4.8 प्लस 0.6 आणि -1/10. आता हे सिम्पल ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन झालं, याचा आन्सर येणार 53/10, दॅट इज 5.3. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. ज्यांचं ज्यांचं करेक्ट आहे ऑप्शन सी, त्यांनी स्वतःला 2 मार्क्स देऊ शकता. तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये 20 पैकी किती मार्क्स येतात ते सुद्धा सांगा. पुढचा प्रश्न अगेन ॲप्टिट्यूड सिम्प्लिफिकेशनचा, पर्सेंटेजचा हा प्रश्न आहे. 150% ऑफ 15 प्लस 75% ऑफ 75, याचा आन्सर काय येईल. क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर कसं लिहिणार याला, 150% म्हणजे काय, 150/100. आपण कशाचे पर्सेंटेज जेव्हा लिहितो तेव्हा अपॉन 100 करतो. 150/100 ऑफ 15 प्लस 75% ऑफ किती, 75. तर हे तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करू शकता, हा शून्य गेला, हा शून्य गेला. तर याच्यामध्ये आपण 3/2 लिहू शकतो, इंटू 15. ओके, 5 3 15, 5 2 10 इंटू 15 प्लस 25 3 75, 25 4 100, 3/4 इंटू 75. सिंपल. आता याच्यामध्ये ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन आहे, याचं करेक्ट आन्सर येणार तुमचं 78.75. सोडवा, हा सिंपल कॅल्क्युलेशन आहे. 15 3 45/2 आणि 75 × 3 म्हणजे 225/4, 78.75. ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असेल. ओके, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 9, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये FLOOR फ्लोअर हा 128773 असे लिहिले जाते, तर फ्रँक हे 123294 असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये LOFAR लोफर कसे लिहिले जाईल. ओके, रिझनिंगचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचा आहे, काय आहे, ए बी सी किंवा डी, याला ए, याला बी, याला सी आणि याला डी असं मानू शकता. व्हिडिओ पॉज करा, लगेच सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर कमेंट करा. ठीक आहे, तर आता हे सोडवतोय मी प्रश्न. फ्लोअरला काय लिहिलं जातं, 128773, त्याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं, याच्यामध्ये मोजायचे किती लेटर्स आहेत, 1 2 3 4 5, आणि याच्यामध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6, 6 आहेत, म्हणजे काहीतरी एक पेअर आहे. ठीक आहे, कुठला तरी एक लेटरसाठी नंबर पेअर आहे. तर आपण याला असं लिहू शकतो का, पहा, FLOOR, याला मी इथे 12 लिहिलं, एलला 8 लिहिलं, 7 7 3, म्हणजे आपण एफला 12 1 आणि 2 चा पेअर करतोय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फ्रँकला पण 12 आहे आणि एफला पण 12, याच्यावरून आता कन्फर्म झालं की ओके एफला व्हॅल्यू किती आहे, 12, आणि याच्यामध्ये FRANK याला आपण काय लिहू शकतो, हा 12 3 2 9 आणि 4. ठीक आहे, तर हे झालं, आपण पेअर बनवून घेतले, तर आपल्याला कशाची उत्तर काढायचं आहे, LOFAR,
LOFAR चं उत्तर आपल्याला काढायचंय. आता याच्यावरनं एल तुम्हाला, तर याच्यावरनं एल आपल्याला पहिले शोधायचं, तर एल ची व्हॅल्यू किती दिसते, 8. एल 8 आलं. ओ किती आहे, ओ इथून दिसते 7, 7 पण आला ओ. ठीक आहे, त्याच्यानंतर एफ, एफ कुठे आहे, इथे आहे एफ. एफ ची व्हॅल्यू आपण 12 लिहू शकतो, बरोबर. ए शोधायचं, ए याच्यामध्ये आहे ए, ए ची व्हॅल्यू किती आहे, 2. आणि आर, आर कुठे आहे, इथे आर, आर ची व्हॅल्यू आहे 3. तर करेक्ट आन्सर काय आहे, 8 7 1 2 2 3 आहे का याच्यामध्ये, 8 7 1 2 2 3 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, अशा प्रकारे पटपट तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा सोडवता आलं पाहिजे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 9th. तुम्ही तुमचे आन्सर चेक करा आणि बघा की तुमचं बरोबर आले का नाही. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 10, हा डायरेक्शनचा रिझनिंगचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, शुभमचे घर उत्तर दिशेला आहे, तो त्याच्या घराच्या मागील गेट मधून निघतो आणि 14 मीटर चालतो. ठीक आहे, आपण वन बाय वन डायरेक्ट डायग्राम सुद्धा काढू याच्यामध्ये. पहिलं तर डायरेक्शन तुम्हाला माहित पाहिजे, हा ईस्ट आहे, ईस्ट वेस्ट साऊथ आणि नॉर्थ. त्याचं घर जे आहे ते उत्तर दिशेला आहे, नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, त्याचं घर उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेला घर आहे म्हणजे त्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे, पण तो त्याच्या घराच्या मागील गेटमधून निघतो. मागील गेटमधून निघतो म्हणजे तो दक्षिण दिशेकडनं निघतोय. ठीक आहे, समजा इथे त्याचं घर आहे, तर तो दक्षिण दिशेकडनं निघाला बाहेर, किती मीटर चालतोय तो, 14 मीटर चालतोय, बरोबर. दक्षिण दिशेने 14 मीटर चालतोय तो. त्याच्यानंतर पुढे कुठे जातोय, मग तो डावीकडे वळू लाग वळतो आणि 36 मीटर चालतो. डावीकडे वळाला त्याने आणि किती चालला तो, 36 मीटर चालला. पहा इकडे गेलाय तो, किती, 36 मीटर. 36 आहे का, 30 आहे, 30 आहे, ओके, 30 मीटर चाललाय. देन ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 50 मीटर. तिथून तो डावीकडे वळाला आणि 50 मीटर चालला तो. डावीकडे म्हणजे वरती, वरती जाणार किती, 50 मीटर. ठीक आहे, देन ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 10 मीटर. परत तो डावीकडे वळाला आणि 10 मीटर परत वळला. अगेन तो 10 मीटर इकडे वळला. ही देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 36 मीटर. परत डावीकडे वळाला आणि तो किती, 36 मीटर चालला. डावीकडे वळून तो 36 मीटर चालला. समजा इथपर्यंत आला. ठीक आहे, तर हे झालं पूर्ण त्याचं डायग्राम. तर आता क्वेश्चन काय विचारलाय, इन विच डायरेक्शन अँड हाऊ मेनी मीटर्स अवे इज ही फ्रॉम हिज हाऊस. तो कोणत्या डायरेक्शनला आहे, कोणत्या दिशेला आहे आणि किती मीटर त्याच्या घरापासून आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. इथे घर होतं त्याचं, राईट, इथून निघाला सुरुवातीला तो 14 14 मीटर तो घराच्या मागच्या गेटने निघालेला आहे. त्याच्यानंतर डावीकडे वळाला 30 मीटर, परत डावीकडे 50, परत डावीकडे 10, परत डावीकडे 36. तर तो आता घराच्या पूर्वेकडे आहे, एवढं तर कन्फर्म झालं. ईस्टकडे आहे, पूर्वेकडे आहे. ऑप्शनकडे जर पाहिलं तर डायरेक्टली करेक्ट आन्सर आपण ऑप्शन ए टिक करू शकतो. ठीक आहे, पण जर तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा काढायची असेल तर पहा, 30 मीटर हे होतं आणि 10 मीटर हे होतं. 30 मधून 10 गेले, उरले किती, 20. तर तो 20 मीटर घराच्या दूर आहे आणि कुठे आहे, ईस्ट म्हणजेच पूर्व दिशेकडे आहे. तर करेक्ट आन्सर तुमचा असेल ऑप्शन ए. ठीक आहे, तर हे झाले आपले 10 प्रश्न महत्वाचे. आणि अशाच प्रकारची प्रॅक्टिस आपण रोज 7 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवरती करणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आपण होमवर्कचा प्रश्न पाहूया, जो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्याचं उत्तर द्यायचं आहे. होमवर्कचा प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्ही तलाठी टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही माय जीओव्ही ट्रॅक हे ॲप इन्स्टॉल करू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवरती क्लिक करा. किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरवरती जर तुम्ही माय जीओव्ही TRACK जरी सर्च केलं तरी तुम्हाला हे आपलं ॲप दिसून तिथे मिळेल. आपल्याकडे तलाठी भरती परीक्षा 2023 साठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये 44 फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत. 44 पैकी 20 तुम्हाला फुल लेंथ मिळतील आणि 24 जे आहेत ते मागच्या वर्षीचे प्रिव्हियस इयर पेपर्स तुम्हाला ते सुद्धा अटेम्प्ट करता येतील. ठीक आहे, अगेन 171 टोटल सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या सेक्शनच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला मिळतील 171. 80 चॅप्टर वाईज टेस्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये. याच्यामध्ये 20 10, याच्यामध्ये सुद्धा 20 20 प्रश्न असतील. जवळपास 295 टेस्टमध्ये आपल्याकडे 8600+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये सोल्युशन तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये मिळेल. जे विद्यार्थी मराठी भाषेतून प्रिपरेशन करत असेल त्यांना मराठीमध्ये ही टेस्ट सिरीज मिळेल.
आणि जे इंग्लिश मध्ये प्रिपरेशन करत असतील त्यांना इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा ते टेस्ट सिरीज अटेम्प्ट करू शकतात. प्रश्न सुद्धा दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचे डिटेल सोल्यूशन सुद्धा दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असतील. मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये तुम्ही ह्या टेस्ट अटेम्प्ट करू शकता, किती वेळा टेस्ट रिवाइज करू शकता, त्याच्यानंतर तुमचा स्कोर, रँक, कंपॅरिझन सर्व काही अनालिसिस तुम्हाला तिथे मिळेल. प्राइस आहे 400 रुपये. ऑफर जी आहे ती लिमिटेड पिरियड साठी आहे. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माय गव्हर्नमेंट ट्रॅक ऍप ची लिंक अवेलेबल आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऍप इन्स्टॉल करा. आणि त्याच्यानंतर ही स्टेप आहे, स्टोर ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला तलाठी नावाने सर्च केलं तरी तुम्हाला ती टेस्ट सिरीज तिथे अवेलेबल होईल. ओके, तर होमवर्कचा प्रश्न असा की पुढील पैकी कोणता पंजाबचा नृत्य प्रकार आहे. ऑप्शन्स पहा, गिद्धा नृत्य, अकिरी नृत्य, मोन्यो अशो, लूर नृत्य. पंजाबचा नृत्य प्रकार डान्स फॉर्म्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, तर तुम्ही ते लक्षात ठेवा कुठल्या स्टेटचा कुठला डान्स आहे. तर पंजाबचा नृत्य प्रकार कुठला आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देताना क्वेश्चन नंबर 11 चं आन्सर ए बी सी डी काय असेल ते अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, त्यावरती आपण या सिरीजची PDF सुद्धा अपलोड करू. आणि त्याच्यासोबतच ऑलरेडी 100+ प्रश्न आपण आतापर्यंत त्याच्यामध्ये पोलच्या स्वरूपात टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि अजूनपर्यंत माय जीओव्ही ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.